खिलारी आयकियर महाराष्ट्रात प्रथमच एसिलोर डिजिटल मशीनद्वारे तज्ञ डॉक्टर मनोज गंगवाल यांच्याकडून नेत्र तपासणी चष्मे आणि सनगॉगल्स फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयांपासून सुरू अहमदनगर प्रथमच मोतीबिंदूवर कार्ल झायस या जर्मनी मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया संपर्क खिलारी आयकिअर शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत एसटी स्टँडच्या शेजारी संगमनेर मोबाईल एकोनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची स्वराज्य ध्वजपूजन यात्रा ही पेमगिरी किल्ल्यावर आली होती त्या ठिकाणी तिचं पूजन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही स्वराज्य ध्वज पूजन यात्रा साकारली आहे तर जुन्नरमधील ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन तिथं पूजन झाल्यावर स्वराज्य ध्वज संगमनेरच्या पेमगिरी किल्ल्याकडे मार्गक्रमण केलं शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वास्तव्यानं हा किल्ला पुणे झाला तर या ठिकाणी पेमादेवीचं मंदिरही आहे अशा ऐतिहासिक नगरीमध्ये स्वराज्य ध्वजाचं जल्लोषामध्ये स्वागत झालं यावेळी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे सुरेश गडाक राहुल वर्पे अमोल राऊत अक्षय भालेराव प्रदीप शेटे संकेत कोल्हे राहुल राऊत मनीष साळवे अशोक कानवडे राऊसाहेब डुबे अर्चना वनपत्रे पाणी फाउंडेशनचे पाणी फाउंडेशनचे तसेच सरपंच द्वारका विष्णुडुबे माजी सरपंच सोमनाथ गौडसे आदींच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य ध्वजाचं पूजन झालं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पंधरा ऑक्टोबरला या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठ शौर्यपीठ आणि धार्मिक पीठ तसेच श्रीराम मंदिर अयोध्या मथुरा बोधगया बिहार केदारनाथ उत्तराखंड आग्रा किल्ला अजमेर शरीफ दर्गा राजस्थान महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड तिसरे बडोदा संस्थांचे अधिपती गुजरात अशा चौऱ्याहत्तर ठिकाणी नेऊन या ध्वजाचं पूजन होणार आहे या सर्वसमावेशक ध्वजाचं सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावं ही या प्रवासामागील भावना आहे त्यासाठी सहा राज्यातील बारा हजार किलोमीटर असा सलग सदोतीस दिवस या ध्वजाचा प्रवास होईल त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर या प्रेरणादायी ध्वजाची मानानं आहे की आपली जी संकल्पना आहे किंवा आज आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत ते आणि युवक सुद्धा वेगवेगळ्या दिशेला भरकटलेले आज आपल्याला दिसत आहे आणि ते कुठंतरी थांबलं पाहिजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये हिंदू समाजाची लोकं असतील मुस्लिम समाजाची लोकं असतील इतर सर्व पगड जातीची लोकं असतील या सर्वांना बरोबर घेऊन एक वेगळं असं स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्या स्वराज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहेत आणि त्या दैवताला अभिवादन करून आज मला असं वाटतं की जे काही हृदयदानी केलं मला असं वाटतं त्यांच्या मनात तीच संकल्पना असेल की स्वराज्य असं निर्माण केलं पाहिजे किंवा महाराष्ट्र असं निर्माण केला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये सर्व लोकं गुन्ह्या सगळ्या समाजाची लोकं गुन्ह्या या ठिकाणी राहिली पाहिजे आणि या ठिकाणी सुंदर असं वातावरण यानिमित्त निर्माण होईल असं मला ठाम विश्वास वाटतो आहे तर अजून एक प्रश्न आपण जेव्हा पेपर वाचतो किंवा बातम्या बघत असतो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हिंदू धर्माचा असेल इतर धर्मांचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा जास्त वापर असं वाटतं आहे की केला जातो आणि मग तरुणांची माथी भडकवली जातात जाता। आणि मग त्यावेळेस हा विचार राहत नाही की आपला विकास आपण कुठं करणार आहोत किंवा विकासाच्या दिशेनं आपल्याला कुठं पुढे जायचं आहे तर तो विकासाचं सगळं काही मागं पडतं आणि एक वेगळ्या दिशेनं आजचा तरुण जातो आहे असंसुद्धा आम्हाला वाटतं आणि निश्चितच सगळ्यांना बरोबर घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे कारण की सगळी आपली भावंडं आहेत या ठिकाणीच आपल्याला राहायचं आहे आणि या ठिकाणीच आपल्याला मरम आपलं आपलं मरण सुद्धा याच ठिकाणी आहे सगळी जण एकत्र जर राहून जर गुन्ह्यागोविधा नाणली तर निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा महाराष्ट्र आपला दिसेल असं शंभर टक्के माझं प्रामाणिक मत आहे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ही जी संकल्पना जी त्यांच्या मनात आहे मला असं वाटतं की तीच संकल्पना भविष्यात ती असणार आहे आणि भविष्यात आपल्याला ते दिसेल पण हा सूर्य हा जयद्रत आपण म्हणू शकतो की भविष्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे रोहितदादांच्या माध्यमातून एक वेगळा आणि प्रभावशाली आणि अतिशय परिपक्व असे ते युवक आहेत आणि खूप सुंदर असं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळीकडे बघताना दिसतंय आणि युवकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या अपेक्षा लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा लक्षात घेऊन मला असं वाटतंय की हा जो त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे निश्चितच त्या उपक्रमामध्ये एक पुढचं काहीतरी भविष्य असणार आहे आणि त्या दिशेने ती वाटचाल चालू आहे स्वराज्य ध्वजा हा अभिमानाची गोष्ट आहे आणि मला सांगावंसं वाटतं तरुण मुलांना की जे शिवाजी महाराजांनी जी संकल्पना केली होती पूर्ण महाराष्ट्र म्हणजे कुठलाही जाती भेद होऊ नये असं त्यांना वाटायचं त्यांनी पगड जातीच्या लोकांना एकत्र करून जी स्वराज्य निर्माण केलं होतं तो तसंच टिकावा तस आणि तसंच राहा असं तरुणांना मी विनंती करते कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या बहिणींचं आपल्या सगळ्या मुलींचं रक्षण करावं कोणावरही अन्याय करू नये असंच मला वाटतं नितीन कोकणे सी न्यूज मराठी पेमगिरी